इन्फॉर्मेशन हेल्थ अँड वेल्थ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे पोलीस सब इन्स्पेक्टर प्री एक्झाम 2012. एक्झाम डेट 22 एप्रिल 2012. टोटल क्वेश्चन 150, टोटल मार्क 300, टोटल टाइम 130, 1.5 आवर्स. जनरल ॲबिलिटी टेस्ट संच किंवा सेट आहे ये MPSC सबऑर्डिनेट सर्व्हिसेस प्रिलिम एक्झाम 2012 हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ऑल या नोटिफिकेशन बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तसेच चुकीची मैत्री, चुकीचे चॅनल आणि चुकीच्या वेबसाईट यामध्ये आपला वेळ वाया न घालता आपला वेळ योग्य ठिकाणी गुंतवा. चला तर आपला अमूल्य वेळ वाया न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पोलीस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा 2012, परीक्षा दिनांक आहे 22 एप्रिल 2012. एकूण प्रश्न आहेत 150, एकूण मार्क आहे 300, एकूण वेळ आहे 1.5 तास. सामान्य क्षमता चाचणी संच आहे ये. यापूर्वी आपण एक ते 100, 110 पर्यंत, 190 पर्यंतचे प्रश्न सोडून दिलेले आहेत. म्हणजेच आपण ही प्रश्नपत्रिका 2 भागामध्ये डिवायडेड केली आहे, सॉरी 3 भागामध्ये विभागणी केली आहे, 1, 2, 3. यापूर्वी आपण 2 भाग सोडून दिलेले आहेत. हा या प्रश्नपत्रिकाचा आजचा तिसरा भाग आहे. चला तर आजच्या प्रश्नपत्रिकाचा तिसरा भागाचा प्रश्न आहे 110. इन विच लिस्ट इज द फॉरेन अफेअर्स? फॉरेन अफेअर्स हा कोणत्या सूचीमध्ये विषय येतो? युनियन किंवा संघ सूचीमध्ये परकीय अफेअर किंवा परकीय अफेअर हा विषय येतो. नेक्स्ट 11. विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट कमिटी इन जिल्हा परिषद? जिल्हा परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे? करेक्ट आन्सर 3, स्टँडिंग कमिटी किंवा स्थायी समिती ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती आहे. नेक्स्ट 12. टू मेंबर्स ऑफ विच कम्युनिटी आर नॉमिनेटेड टू द लोकसभा बाय प्रेसिडेंट? भारताचे राष्ट्रपती लोकसभेवर कोणत्या समाजाचे 2 सदस्याची निवड करू शकतात? करेक्ट आन्सर इज 4th, अँग्लो इंडियन. अँग्लो इंडियन या जमातीच्या 2 सदस्याची निवड राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. नेक्स्ट 13. वेअर इज द बेंच ऑफ द मुंबई हाय कोर्ट लोकेटेड? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे वसलेले आहे? करेक्ट आन्सर इज 2nd, नागपूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. नेक्स्ट 14. हाऊ इज द रुरल लोकल गव्हर्नमेंट इन इंडिया? नो, ग्रामीण स्थानिक सरकार भारतात स्थानिक लोकल सरकार कोण्या नावाने ओळखले जाते? करेक्ट आन्सर इज ग्रामपंचायत या नावाने भारतातील ग्रामीण स्थानिक सरकार म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट 50. हु इज द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफ स्टेट? राज्याचा कार्यकारी अध्यक्ष कोण असतो? करेक्ट आन्सर इज गव्हर्नर किंवा राज्यपाल हा राज्याचा कार्यकारी अधिकारी असतो. नेक्स्ट 16. हु अपॉइंट द चीफ जस्टिस ऑफ अ हायकोर्ट? उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? करेक्ट आन्सर इज प्रेसिडेंट. भारताचे राष्ट्रपती हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात. नेक्स्ट 17. हु सँक्शन द बजेट ऑफ पंचायत समिती? पंचायत समितीचे बजेट कोण मंजूर करते? करेक्ट आन्सर इज जिल्हा परिषद हे पंचायत समितीचे बजेट मंजूर करते. नेक्स्ट 18. हु प्रेसिडस ओव्हर द मीटिंग ऑफ सेंटर कॅबिनेट इन इंडिया? भारतातील मध्यवर्ती कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? करेक्ट आन्सर इज भारताचे पंतप्रधान किंवा प्राईम मिनिस्टर. करेक्ट आन्सर 3, प्राईम मिनिस्टर हे भारताच्या मध्यवर्ती कॅबिनेटचे अध्यक्ष असतात. नेक्स्ट 19. हाऊ मेनी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कॉन्स्टिट्युशन्सी आर रिझर्व फॉर द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल टाईप्स इन महाराष्ट्रात? महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना किती विधानसभा मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले आहेत? करेक्ट आन्सर इज 3, 54. 54 मतदारसंघ राखीव ठेवण्यात आलेला आहे. नेक्स्ट 20. हु इज द फर्स्ट सिटिझन
ऑफ इंडिया, भारताचे पहिले नागरिक कोण किंवा पहिले नागरिक कोण आहेत, तर करेक्ट आन्सर इज द प्रेसिडेंट किंवा भारताचे राष्ट्रपती हे भारताचे पहिले पहिले नागरिक असते. नेक्स्ट 21, द गॅप बिटवीन टू सीजन ऑफ पार्लमेंट शुड बी लेस दॅन डॅश डॅश मंथ 6 मंथ, म्हणजेच संसदेच्या दोन अधिवेशनातील कमीत कमी अंतर 6 महिने असावे लागते. नेक्स्ट 22, द कौन्सिल ऑफ मिनिस्टर इज सेड टू द डिसोलोड वेन डॅश डॅश पासेस अ नॉन कॉन्फिडन्स मोशन, करेक्ट आन्सर लोकसभा. नेक्स्ट 23, द बलवंतराव मेहता कमिटी रिकमेंडेड अ टाय डॅश डॅश टायर पंचायत राज्य सिस्टम, 3 टायर्स पंचायत राज्य सिस्टम, म्हणजे बलवंतराव मेहता कमिटीने 3 स्तरीय पंचायत राज्य पद्धतीची शिफारस केली आहे. नेक्स्ट 24, वेन डिड द पंचायत राज्य सिस्टम कम इन टू फोर्स इन महाराष्ट्र, महाराष्ट्रात पंचायत राज्य सिस्टम केव्हा अस्तित्वात आली किंवा केव्हा स्थापन करण्यात आली, करेक्ट आन्सर इज 1 मे 1962 किंवा 1 मे 1962 या रोजी महाराष्ट्रात पंचायत राज्य समिती पद्धतीची सुरुवात झाली किंवा आली. नेक्स्ट 25, हु इज अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नर गव्हर्नमेंट टू द म्युन्सिपल कॉर्पोरेशन, महानगरपालिकेवर राज्य सरकारकडून कोणाची नियुक्ती केली जाते, करेक्ट आन्सर इज कमिशनर किंवा महानगरपालिकेकडून राज्य सरकारकडून आयुक्त याची निवड केली जाते. नेक्स्ट 26, हु इज द ब्रँड अँबेसिडर ऑफ द मिनिस्टर ऑफ वुमन अँड चिल्ड डेव्हलपमेंट, महिला आणि बालविकास मंत्रालयाचे ब्रँड अँबेसिडर कोण आहेत, करेक्ट आन्सर इज आमिर खान. 27, कॅन्सर 28, विच इज द फर्स्ट स्टेट टू इम्प्लिमेंट्स द लोकसेवा गॅरंटी ॲक्ट 2010, लोकसेवा गॅरंटी ॲक्ट 2010 भारतात कोणत्या राज्यात सर्वप्रथम सुरू करण्यात आला किंवा आला, करेक्ट आन्सर इज मध्य प्रदेश या राज्यात लोकसेवा गॅरंटी ॲक्ट 2010 हा पहिला दूर सुरू करण्यात आला किंवा घेण्यात आला. नेक्स्ट 29, इन विच इयर्स वॉज द प्राईम मिनिस्टर ग्राम उद्योग स्कीम स्टार्टेड, प्राईम मिनिस्टर ग्राम उद्योग योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली, करेक्ट आन्सर 3 2000 to 2001, 2000 ते 2001 या वर्षी भारतात प्रधानमंत्री ग्राम उद्योग योजना सुरू करण्यात आली. नेक्स्ट 30, फ्रॉम द मेंबर ऑफ द टीम अण्णा हु वेअर इन गव्हर्नमेंट सर्व्हिस बिफोर, अण्णाच्या टीममधील किंवा संघामधील खालीलपैकी कोणते लोक हे पूर्वी सरकार नोकरीत होते, करेक्ट आन्सर इज 1, अण्णा हजारे आणि किरण बेदी, 2 आहे अण्णा हजारे आणि केजरीवाल, 3 आहे किरण बेदी आणि केजरीवाल, करेक्ट आन्सर इज 4, ऑल द अबव, म्हणजे वरील सर्व सदस्य अण्णाच्या टीममधील पूर्वी सरकार नोकरमध्ये होते. नेक्स्ट 31, कॅन्सल 32, कॅन्सल 33, कॅन्सल 34, हाऊ मेनी जिल्हा परिषद आर देर इन महाराष्ट्र, महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत, करेक्ट आन्सर 33, 4, 33 महाराष्ट्रात 33 जिल्हा परिषदेत आहेत. नेक्स्ट 35, विच स्टेट इन इंडिया हॅज द स्मॉलेस्ट एरिया, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी क्षेत्रफळ आहेत, नेक्स्ट करेक्ट आन्सर इज 4, गोवा या राज्यातील भारतातील सर्वात गोवा या राज्याचे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ आहे. नेक्स्ट 36, हु इज द प्रेझेंट चीफ ऑफ द इंडियन आर्मी, म्हणजे त्यावर 2012 इंडियन आर्मीचे मुख्य चीफ कोण होते, नेक्स्ट करेक्ट आन्सर इज 1, जनरल विजय कुमार सिंग हे इंडियन आर्मीचे चीफ होते त्यावेळेस. नेक्स्ट 37, वेअर इज द हेडक्वार्टर्स ऑफ द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन लोकेटेड, जागतिक व्यापार संघटनेचे हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे, करेक्ट आन्सर जिनेवा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे. नेक्स्ट 38, विच स्टेट हॅज अ सेपरेट कॉन्स्टिट्यूशन्स इन इंडिया, भारतातील कोणत्या राज्याला किंवा कोणत्या घटक राज्याला स्वतंत्र राजघटना आहेत, करेक्ट आन्सर इज जम्मू काश्मीर, जम्मू आणि काश्मीर 2012 जम्मू आणि काश्मीर या राज्याला त्यांची स्वतःची स्वतंत्र राजघटना होती, आता ती कॅन्सल करण्यात आलेली आहे. नेक्स्ट 39, कॅन्सल 40, इंडिया अँड साऊथ कोरिया साइंड अ न्यू सोशल सिक्युरिटी अग्रीमेंट इन ऑक्टोबर 2010, भारत आणि साऊथ कोरिया यांनी नवीन सामाजिक सुरक्षा करार ॲक्ट 2010
यावर साइन किंवा सिग्नेचर केले आहे, त्यावेळेस केली होती. नेक्स्ट, विच डे इज सेलिब्रेट अस द ह्युमन राईट्स दिन, कोणता दिवस मानवी अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो? करेक्ट आन्सर, सेकंड 10th डिसेंबर. 10 डिसेंबर हा दिवस मानवी अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, 42, विच वुमन पार्लमेंटेरियन हॅज स्टार्टेड अ मुवमेंट अगेन्स्ट फिमेल प्रोटीसाइड्स, कोणत्या महिला संसदीय सदस्याने महिला भ्रूणहत्येच्या विरुद्ध चळवळ सुरू केली होती? करेक्ट आन्सर इज सुप्रिया सुळे यांनी महिला भ्रूमन यांच्या विरुद्ध संसदेमध्ये चळवळ सुरू केली होती. नेक्स्ट, 43, हाऊ मेनी मेंबर्स आर देर इन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, विधानसभेमध्ये जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती सदस्य असू शकतात? करेक्ट आन्सर इज 160 to 500, 60 ते 500 सदस्य लोकसभेमध्ये असू शकतात कमीत कमी आणि जास्तीत जास्त. नेक्स्ट, 44, टू विच युनिव्हर्सिटी हॅज द युनेस्को ग्रँटेड द स्टेटस ऑफ द लार्जेस्ट युनिव्हर्सिटी इन द वर्ल्ड, युनेस्कोने कोणत्या युनिव्हर्सिटीला किंवा कोणत्या विद्यापीठाला जगातील सर्वात मोठे विद्यापीठ म्हणून मान्यता दिलेली आहे? करेक्ट आन्सर इज 4th, इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी. या युनिव्हर्सिटीला किंवा या विद्यापीठाला युनेस्कोने जगातील सर्वात मोठे विद्यापीठ म्हणून मान्यता दिलेली आहे. नेक्स्ट, 45, हु वॉन द महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब फॉर 2008, 2008 मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब कोण जिंकले होते? करेक्ट आन्सर इज 1, चंद्रहर पाटील याने 2008 मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब जिंकले होते. नेक्स्ट, 46, हु इलेक्ट द मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह कौन्सिल, लेजिस्लेटिव्ह कौन्सिल च्या सदस्याची निवड कोण करते? करेक्ट आन्सर इज 1, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अँड लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, म्हणजे विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था. आणि सेकंड आहे ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी अँड टीचर कॉन्स्टिट्युशन, म्हणजे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ हे दोघेही विधान परिषदे सदस्याची निवड करतात. नेक्स्ट, 47, हाऊ मेनी किलोमीटर्स इज बाद्रे वारली सी लिंक द फर्स्ट ऑफ इट्स काइंड, बाद्रे वारली सी लिंक हा महामार्ग पहिला महामार्ग किती किलोमीटर समुद्रात किती किलोमीटरचा आहे? तर करेक्ट आन्सर इज 5.6 किलोमीटरचा पहिला समुद्रातील सी लिंक मार्ग बाद्रे वारली हा 5.6 किलोमीटरचा आहे. नेक्स्ट, 48, कॅन्सर, 49, हु इज द प्रेझेंट स्पीकर ऑफ द लोकसभा, म्हणजे त्यावेळेसचे लोकसभेचे सभापती किंवा अध्यक्ष कोण होते? तर करेक्ट आन्सर इज मीरा कुमार, हे 2012 या वेळेस लोकसभेचे स्पीकर किंवा सभापती किंवा अध्यक्ष होते. नेक्स्ट, 50, व्हॉट इज श्री अण्णा हजारे इन्स्टिट्यूट, अण्णा हजारे कोणत्या बिलासाठी म्हणजे कशासाठी कशाची मागणी करत होते? करेक्ट आन्सर जन लोकपाल बिल याची मागणी करत याच्यासाठी स्थिर होते. नेक्स्ट, आपण 52 हा प्रश्न वगळायला होता, तो आपण इथं कंटिन्यू करणार आहोत. करेक्ट आन्सर इज 52, करेक्ट क्वेश्चन 52 ए, फ्रॉम अमॉंग द फॉलोइंग हु वॉज द इर्लिएस्ट रिव्होल्युशनरी इन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक खलीपैकी कोण आहेत? करेक्ट आन्सर इज 4, वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक आहेत. अशा प्रकारे आपण 2012 ची PSI किंवा पोलीस उपनिरीक्षक या पदाची प्रश्नपत्रिका फ्री प्रश्नपत्रिका सोडून दिली आहे. ही प्रश्नपत्रिका तुम्हाला आवडली असेल तर माझ्या प्रश्नपत्रिका सबस्क्राईब करून घंटेच्या आवाज या नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू.